आज दुपारी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अमोलबापू शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांच्या आगामी दौऱ्याबाबत जी पत्रकार परिषद घेतली होती आणि ती पत्रकार परिषद घेत असताना या ठिकाणी आमच्या नेत्या खासदार पंडितजी शिंदे यांच्याबद्दल व आमचे नेते सन्माननीय सुशीलकुमारजी शिंदे साहेब यांच्याबद्दल जे वक्तव्य केलं त्याचा प्रथमतः आम्ही या ठिकाणी निषेध व्यक्त करतो. कारण या ठिकाणी मला वाटतं की अशा प्रकारची वक्तव्य केवळ प्रसिद्धीच्या माध्यमातून किंवा प्रसिद्धी मिळवण्यासाठी शिवसेनेचे शिंदे गटात जिल्हा प्रमुख अमोल शिंदे करतात की काय अशी या ठिकाणी मला शंका येते. कारण प्रसिद्धी मिळवण्यासाठी कोणत्या तरी मोठ्या नेत्यावर कायम बोलायचं, वास्तविक पाहता हाच मुद्दा त्यांनी लोकसभेच्या निकालानंतर वैफल्यग्रस्त भावनेतून त्यांनी निर्माण केला होता. मी सांगू इच्छितो की लोकसभेमध्ये आपल्या पहिल्याच भाषणामध्ये खासदार प्रणिताई शिंदे यांनी मराठा आरक्षणावर आपली भूमिका स्पष्ट करत असताना माननीय मनोजदादा जरांगे पाटील यांचं उपोषण सरकारने हस्तक्षेप करून तात्काळ थांबावं याचाच अर्थ असा होतो की मनोजदादा जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या या ठिकाणी मागण्या केल्या पाहिजेत आणि त्यांच्या सर्व मागण्यांना प्रणिताई शिंदे यांनी इनडायरेक्टली पाठिंबा दिला आहे की ते मागणी करतात की खासदार प्रणिताई शिंदेकडे तुम्ही लिहून आणा. मला वाटतं की ही जी मागणी आहे ही मुळातच हास्यास्पद अशी मागणी या ठिकाणी त्यांची वाढते आहे. कारण सरकार या ठिकाणी माहिती असताना आणि सन्माननीय मुख्यमंत्री महोदय त्यांच्या पक्षाचे असताना विरोधी पक्षाच्या पत्राची गरज काय? तुम्हाला जर माननीय मनोजदादा जरांगे पाटील यांच्या प्रश्नाबाबत मराठा प्रश्नाबाबत जर आपणास गांभीर्य असेल तर तात्काळ त्या प्रश्ना सोडण्यासाठी तुम्ही हस्तक्षेप करा. वास्तविक पाहता अशा प्रकारचे वक्तव्य करून केवळ राजकारण आणि राजकारण करून स्वतःची पोळी वाजण्यापेक्षा आपण त्या प्रश्न सोडण्यासाठी तो सरकारतर्फे प्रयत्न केला पाहिजे.